आज मी तुम्हाला कटाची आमटी कशी बनवायची ते सांगणार आहे। त्याला लागणारे साहित्य आहे हरभऱ्याच्या डाळीचा कट, दोन मोठे कांदे, खोबरे अर्धी वाटी, कढीपत्ता 8 ते 10 पाने, कोथिंबीर, थोडेसे आले आणि 10-15 लसूण पाकळ्या। एका कढईमध्ये थोडेसे तेल टाकून कांदा आधी परतून घ्यावा। कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा। नंतर कांद्याप्रमाणेच किसलेले खोबरे सुद्धा परतवून घ्यावे। खोबरे परतवताना तेल नाही टाकले तरी चालते। कट म्हणजे हरभऱ्याची डाळ जी आपण पुरणासाठी शिजवतो ना, त्याचे जे पाणी उरते त्यालाच आपण कट म्हणतो। ही कटाची आमटी महाराष्ट्रामध्ये खूपच प्रसिद्ध आहे। आता खोबरे आणि कांदा व्यवस्थित भाजून झालेले आहे। आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण एक टोमॅटो जरी कापून टाकला ना तरी चालतो। आता कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल टाकून थोडेसे जिरे मोहरी टाकून त्यामध्ये बारीक केलेला मसाला आपण परतवून घेणार आहोत। मसाला परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग हे सगळं टाकून झाल्यानंतर पुन्हा मसाला व्यवस्थित परतून घेणे। तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेणे। नंतर जो डाळीचा कट आहे तो टाकून सगळे व्यवस्थित ढवळून घेणे। पाणी आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। तुम्हाला जर पातळ आमटी हवी असेल तर तुम्ही थोडेसे जास्त पाणी टाका, आणि जर तुम्हाला पातळ नको असेल, थोडेसे जाडसर घट्ट हवी असेल तर पाणी तुम्ही कमीच वापरा। त्याच्यामध्ये मीठसुद्धा आपल्या चवीनुसार टाकून घेणे। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घेणे।
आता आपल्या आमटीला व्यवस्थित उकळी आलेली आहे, त्यानंतर त्याच्यावरती छानपैकी कोथिंबीर भरभरावी।